झालं यस सुरू. ओके फाईन. तर पहिलं जे लेयर आहे तीन पैकी, पहिल्या लेयरला काय आहे UI, ज्याला आपण फ्रंट एंड सुद्धा म्हणतो, ज्याच्यामध्ये वेब, ज्या वेब म्हटल्यापेक्षा आपण इथे म्हणू शकतो ब्राउझर, जे काही तुम्ही गुगल क्रोम, मोझिला फायरफॉक्स ओपन करता, असं सॉफ्टवेअर जे तुम्ही ब्राउझर ओपन करता ती वेब ऍप म्हणू शकतो आपण, जो की फ्रंट एंड मध्ये आहे, तो लॅपटॉपने किंवा कुठेही ओपन केला जाऊ शकतो. दुसरी जे काही युजर इंटरफेस, युजर इंटरॅक्ट होतो, युजरला ते ऍप्लिकेशन वापरता येते, तर दुसरं जे मीडियम आहे डिव्हाइसचं ते आहे मोबाईल. तर एक एक करून पाहूया की वेब ऍप, जे ब्राउझर वाले ऍप्लिकेशन असतात त्याच्यासाठी आपल्याला HTML, CSS, जावास्क्रिप्ट ह्या गोष्टी शिकाव्या लागतात. जसं की तुम्हाला अजून माहित असेल रिॲक्ट किंवा अँगुलर, ह्या ज्या काही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत ते तुम्हाला शिकावं लागतं ब्राउझर ऍप्लिकेशनसाठी, ज्यात कम्प्युटरवर तुम्ही ब्राउझर ओपन करून UI दिसू शकता. त्याच्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशनमध्ये जर का तुम्हाला शिकायचं असेल एखादं, तर अँड्रॉइड असेल तर अँड्रॉइड हे शिकावं लागतं. जर का iOS असेल तर तुम्ही स्विफ्ट ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज शिकावी लागते तुम्हाला, जैसे मॅक साठी किंवा याच्यासाठी जर का तुम्हाला बनवायचं असेल, ऍपल साठी जर का बनवायचं असेल ती ऍप, तर अशा UI फ्रंट एंड झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरा जो भाग येतो तो आहे सेकंड जे टियर आहे किंवा सेकंड जे लेयर आहे, सेकंड टियर तो आहे ज्याला आपण सर्व्हर म्हणतो किंवा याला बॅक एंड असं म्हणतो, दोन्ही म्हणू शकतो याला. तर याच्यासाठी सर्व्हरवर बरेचसे ऑप्शन तुम्हाला अवेलेबल आहेत, सर्व्हरवर तुम्हाला बरेचसे ऑप्शन अवेलेबल आहे. जर कुणी जावा थ्रू बॅकएंड लिहित असेल तर जावा, स्प्रिंग बूट हे असं शिकावं लागतं. जर का कुणाला जावास्क्रिप्टने, JS ने जर का तुम्हाला बॅकएंड लिहायचं असेल, हे ऑप्शन्स आहेत. जर एखादा जावा डेव्हलपर असेल तर स्प्रिंग बूट यूज करून बॅकएंड करू शकतो, बॅकएंडचं ऍप्लिकेशन जे आहे ते बनवू शकतो. जर जावास्क्रिप्ट डेव्हलपर असेल तर त्याला Node.js, एक्सप्रेस JS, हे करावं लागतं. आणि जर एखादा तीसरा जो आहे, जर PHP जे आहे, जर कोणी PHP डेव्हलपर असेल, त्याची कोर लँग्वेज ही PHP असेल, तर ते लारावेल, मॅगेंटो असे टूल्स फ्रेमवर्क त्यांना वापरावे लागतात. चौथा आहे जर कोणी C# असेल यूज करत असेल प्रोग्रामिंग लँग्वेज, तर त्यांना .NET हे यूज करावं लागतं. जर कोणी पायथन लँग्वेज यूज करत असेल, पायथन, तर त्यांना फ्रेमवर्क डिजँगो, फ्लास्क हे असं. तर काही जणांचा प्रश्न असेल, सर जर का आपण एवढे सगळे ऑप्शन आहेत तर हे सगळे करायची गरज आहे का? नाही. एखाद्या प्रोजेक्टमध्ये किंवा प्रोडक्टमध्ये जर का तिथे वापरत असेल जावा, तर त्याच्यासोबत स्प्रिंग बूट वापरलं जाऊ शकतं. गरजेचं नाहीये की हे सर्व ऑप्शन्स तुम्हाला आले पाहिजेत, हे ऑप्शनल आहेत. काही जण, काही कंपनीज हे प्रिफेअर करतात जे बँकिंग डोमेन आहे, काही कंपनीज जे आहेत जावास्क्रिप्ट Node.js हे करतात. काम सेमच असणार आहे, बॅकएंड डेव्हलपमेंट करणंच सेम असणार आहे. त्यापैकी कुठलं तरी एक तुम्हाला चांगलं यायला पाहिजे. तरी आपण बॅकएंड डेव्हलपमेंटसाठी चूज केलेला आहे जावास्क्रिप्ट, जी ऑलरेडी आपण फ्रंट एंड मध्ये शिकत असतो, आणि Node.js, एक्सप्रेस.js. तर बॅकएंडला तुम्हाला क्लिअर आहे का की आपण काय शिकणार आहोत, जे की पूर्णच्या पूर्ण काय टूल्स आहेत ते? काही प्रश्न आहे गाइस? ठीक, काही क्वेश्चन नसावे, सायलेंस. सो आपण या थ्रू जाणार आहोत. लेट्स सी नेक्स्ट टियर जे आहे, जे थर्ड टियर आहे तो आहे डेटाबेस. डेटाबेस, डेटाबेस हा एक गोडाऊन सारखा असतो ज्याच्यामध्ये डेटा जो आहे स्टोअर करायचा असतो तुम्हाला.
ऍप्लिकेशनचा जेवढा डेटा आहे तो स्टोअर केला जातो डेटाबेसमध्ये. आता याच्यामध्ये दोन टाईपचे डेटाबेस असतात, दोन टाईपचे डेटाबेस आहेत आपल्याकडे उपलब्ध सध्या. पहिला जो डेटा असतो तो असतो एसक्यूएल टाईपचा, आणि जो दुसरा असतो तो असतो नो एसक्यूएल. आता याच्यामध्ये एसक्यूएल मध्ये माय एसक्यूएल नावाची कंपनीज आहेत या कॅटेगरीमध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला जे आहेत एम एस एसक्यूएल आहे, पी जी एसक्यूएल आहे, अशा 100च्या पेक्षा जास्त एसक्यूएल मध्ये वेरियंट अवेलेबल आहेत. नो एसक्यूएल मध्ये मोंगो डीबी, कसांड्रा, याच्यामध्येही भरपूर डेटाबेस अवेलेबल आहेत. पण याच्यापैकी तुम्ही एक एक जरी शिकलं, एसक्यूएल मधलं माय एसक्यूएल आणि नो एसक्यूएल मधलं मोंगो डीबी जरी शिकलं तरी सफिशियंट आहे तुमच्यासाठी. आणि डेटाबेस लेवल जे आहे ते सिंपल असतं. आता हे 3 टीयरवर काय काम केलं जातं हे मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये दाखवून देतो. लेट सी की तुमच्याकडे लॉग इन आहे, लॉग इन स्क्रीन आहे. सगळ्यांना माहिती आहे युजर नेम पासवर्ड फेसबुकला किंवा इन्स्टाला तुम्हाला काही टाकावं लागत असेल. तर इथे मी लॉग इन स्क्रीन जे आहे यूआय मध्ये म्हणजे मोबाईल ऍप्लिकेशनने किंवा तुम्ही कशाने जरी लॉग इन जर करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड टाकावा लागतो आणि बटनवर क्लिक करून लॉग इन करावं लागतं. तर ही जी रिक्वेस्ट आहे ही रिक्वेस्ट जाते सर्व्हरकडे, ही जी रिक्वेस्ट आहे ही जाते सर्व्हरकडे. आणि सर्व्हरमध्ये एक इंटरफेस असतो ज्याला आपण म्हणतो एपीआय. बघा हे जे काय आहे आपण युजर नेम पासवर्ड टाकतो तो जो आहे एपीआय थ्रू जातो. आणि एपीआय हा एक इंटरफेस आहे जो सर्व्हर मध्ये बॅकएंड डेव्हलपरने जे आहे तो लिहिलेला आहे. ही एपीआय चं काम काय आहे की जो युजर नेम पासवर्ड टाकलेला आहे तो या डेटाबेस मधून चेक करायचा आहे आणि ती डिटेल जी आहे रिटर्न मध्ये पुल करायची आहे, तो डेटा काढायचा आहे आणि युजरला परत द्यायचा आहे. कारण तुमचा डेटाबेस जो आहे तो स्टोर करतो सर्व डेटा. बघा जो डेटा युजरला पाहिजे तो डेटा मागणी करतो सर्व्हरच्या एपीआय कडे. सर्व्हर एपीआय तो डेटाबेस मध्ये शोधतो आणि परत जो आहे तो युजर इंटरफेसला दिसतो. तर अशा पद्धतीने ज्या काही ऍप्लिकेशन्स आहेत त्या सर्व याच प्लॅटफॉर्मवर चालतात. आणि आपण त्याला बघूया जसं की IRCTC, आता तुम्हाला हे फॉर्म दिसत आहे. आता हा जो पार्ट आहे ब्राउझरवर मी जे ऍप्लिकेशन ओपन केलेली आहे याला आपण यूआय म्हणू. रेल्वे जे आहे मी पुट करतो रेल्वेचं, लेट सी, आणि सर्च करतो. तर ही जी इन्फॉर्मेशन आहे हे यूआय आहे तुमचं पूर्ण. आणि जेव्हा मी सर्च वर ऑप्शन करेन तर काय होतं, इन्स्टंटली ही रिक्वेस्ट जाते एपीआय कडे. एपीआय जो आहे डेटाबेस मधून तो डेटा फेच करतो आणि फेच करून परत जो आहे तुम्हाला ह्या सर्व ट्रेनची इन्फॉर्मेशन दिसून येते. हा जो काही डेटा तुम्हाला दिसत आहे यूआय वर हा एपीआय थ्रू आलेला डेटा आहे. तर बॅकएंड डेव्हलपरचं काम काय आहे की लॉजिक ह्या एपीआय डेव्हलप करणे आणि मागलेला जो डेटा आहे रिक्वेस्टचा जो डेटा आहे युजर रिक्वेस्टचा डेटा तो डेटाबेस मधून पुल करून पर्टिक्युलरली तो डेटा परत युजरला सेंड करणे हा रोल जो आहे ॲज अ बॅकएंड डेव्हलपरचा आहे. आणि तुम्हाला हा रोल आता खेळावा लागणार आहे, इथे निभवावा लागणार आहे की डेटाबेस मधून डेटा काढायचा आणि ॲज अ एपीआय मधून तो डेटा तिकडे द्यायचा आहे. आणि ह्या एपीआय बनवण्यासाठी तुम्हाला शिकावं लागणार आहे जावास्क्रिप्ट, नोड जेएस आणि एक्सप्रेस जेएस. पण इथे आपण थोडासा बदल केलेला आहे की जावास्क्रिप्ट पेक्षा आता जे नवीन टॉपला जी लँग्वेज आलेली आहे की बेटर ऑब्जेक्ट ओरिएंटेड फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करते ती आहे टाईपस्क्रिप्ट. जावास्क्रिप्टच्या टॉपवर अवेलेबल आहे टाईपस्क्रिप्ट टी एस. म्हणून इथे आपण जेएस ऐवजी
टाइप स्क्रिप्ट यूज करू, इंटरनली टाइप स्क्रिप्ट की जावा स्क्रिप्टच यूज करते. आणि आपण सुरुवात करणार आहोत टाइप स्क्रिप्ट ही -100 पासून, जेणेकरून सर्वांना समजेल सर्व काय. काय तुम्हाला क्लिअर आहे की टाइप स्क्रिप्ट ही एक ॲडिशनल प्लॅटफॉर्म आहे जावा स्क्रिप्टच्या वर लिहिलेला, काही फीचर जे आहेत जे जावा स्क्रिप्टमध्ये कवर व्हावे. ओके, सो आपण आता इथून पुढे टाइप स्क्रिप्ट शिकणार आहोत आणि टाइप स्क्रिप्टचा सिलेबस जो आहे तो डिस्कस करणार आहोत. सर प्लीज स्टॉप रेकॉर्डिंग अँड डू यू हॅव दॅट ॲक्सेस, लेट मी.